या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। सोलापुरातील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 व उत्तर सोलापूर विभागीय या कार्यालयात होत असलेल्या अधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत सोलापूर श्रमिक ठेकेदार संघटनेकडून महालेखाकार लेखापरीक्षक समिती महाराष्ट्र नागपूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। तर एकाच शासकीय इमारतीवर विविध योजनेतून कामे मंजूर करणं, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामासाठी मंजूर झालेल्या रकमेचा गैरवापर करणं आणि शाखा अभियंता इंगळे यांचं निधन झालेलं असताना त्यांच्याकडील मोजमाप पुस्तकातील इतरांनी गैरवापर करून देयके पारित केल्याच्या निदर्शनास येत असल्याचा आरोप या संघटनेनं केलाय। याबाबत लवकरात लवकर वरिष्ठ कार्यालयातून चौकशी करून दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ठेकेदार किरण कुंभार यांनी केली। मी सोलापूर श्रमिक ठेकेदार संघटनेचा अध्यक्ष किरण कुंभार। आम्ही गेल्या वर्षभरापासून या कार्यालयात कार्यालयाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे यांच्याकडे येथील स्थानिक ठेकेदारांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही पाठपुरावा करत असताना इथले कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे व उत्तर विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री जेऊरकर या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं भ्रष्टाचार केलेला आहे। त्या भ्रष्टाचाराची सर्व कागदपत्रं आम्ही माहिती अधिकारात उपलब्ध करून घेतली व ती संपूर्ण माहिती अधिकारातले कागद वरिष्ठ पातळीवरसुद्धा आम्ही पाठवून दिलेले आहेत। त्या संदर्भातील कागद आम्ही PMO ऑफिस मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाला व अर्थाच्या सचिवांनासुद्धा पाठवलेले आहेत, पण त्यांच्यापर्यंत कागद गेले। अनायस आम्हाला इथे समजलं की नागपूरची जी AG पार्टी असते जी लेखापरीक्षण करते ती लेखापरीक्षण करण्यासाठी ह्या कार्यालयात ते इथं आज इथं लेखापरीक्षण करण्यासाठी आलेले आहेत। त्यांना आम्ही समक्ष भेटून या संदर्भात निवेदन दिलेले सर्व आमचं निवेदन दिलेलं आहे। त्यांना सर्व कागदपत्राची पूर्तता आम्ही करून दिलेली आहे। ह्या विभागात होत असलेला अच्छा प्रचंड मोठ्या प्रमाणातला हा जो भ्रष्टाचार आहे तो थांबण्यासाठी आणि इथे काही अधिकारी स्वतः ठेकेदारीचा व्यवसाय करतात हे पुराव्यानिशी आम्ही त्यांना सिद्ध केलेले आहेत। जे इथले शाखा अभियंत्यांचं निधन झालेलं आहे त्या निधन झालेल्या शाखा अभियंत्यांच्या नावाने हे लोक अजूनसुद्धा त्याच्या कागदपत्राचा गैरवापर इथं करताना दिसत आहेत। ह्या संदर्भातील आम्ही निवेदन आमच्या संघटनेमार्फत आम्ही आज दिलेलं आहे व आम्ही त्या AG पार्टी त्याला म्हणतात जी लेखा पार्टी असते आम्ही त्यांना सर्व समक्ष भेटून सांगितलेलं आहे की बाबा इथं काय काय चालेल। आता आम्हाला बघायचं आहे की ह्यांनी त्यांच्यावर काय कारवाई करतात का हे वितरणप्रमाणेच परत एक कागद आपल्याकडे ठेवून तसेच निघून जातात हे आम्हाला पुढे बघायचंच आहे। आणि तरी आम्ही ह्यांच्यावर विश्वास न ठेवता आम्ही ही सर्व कागदपत्रे आम्ही वरिष्ठ कार्यालयालासुद्धा आम्ही त्याचे ईमेल केलेले आहेत। फक्त आम्हाला एवढीच आहे की इथं जो चाललेला भ्रष्टाचार आहे आणि इथं जे स्थानिक लेवलवर जे छोटे छोटे शुभे अभियंता आहेत जे सोलापुरात काम मिळत नाही म्हणून पुण्यात जाऊन नोकरी करतात त्या शुभे अभियंत्यांना इथं कामं मिळाली पाहिजेत हाच संघटनेच्या पाठीमागचा उद्देश आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही। आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर।